नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई तसेच चेन्नई हैदराबाद व कर्नाटक येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो नाफेडचा जो हो काही कांदा काही बाजारपेठेमध्ये येत होता तो कांदा आज आलेला नाही तसेच आयात कांदाही आलेला नाही तर नेमक्या कोणत्या बाजार समितीमध्ये आज नाफेडचा कांदा आलेला नाही आणि बाजारभाव नेमके काय निघालेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवात करूयात आपण नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव इथून लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आत्तापर्यंत लासलगाव येथे निघाले आहेत लाल कांदा सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत लाल कांद्याला बाजारभाव आज लासलगाव येथे निघाले आहेत त्यानंतर मुंबई येथे महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कलोकाल एक नंबर क्वालिटीचे नवीन कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटीचे नवीन कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन कांद्याचे भाव कालच्या तुलनेत थोडेसे आज कमी झालेले आहेत तर उन्हाळी कांद्याचे भाव हे आज सुधारलेले आहेत जुना कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर एक नंबर क्वालिटीचे उन्हाळ कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटीचे कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे उन्हाळी कांद्याला बाजारभावने गेलेले आहेत मुंबई येथे नापेडचा कांदा आज आलेला नाही तसाच गुजरातचा कांदाही नाही इराणचा कांदाही नाही व तुर्कीचा कांदाही आज मुंबई येथे विक्रीसाठी आलेला नाही त्यानंतर बाहेर राज्यातील बाजारभाव पाहूयात चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदागाड्यांची आवक आलेली आहे महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघालेले आहेत त्यानंतर हैदराबाद येथे आज टोटल पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती एक्स्ट्रा सुपर पी क्वालिटीच्या एक दोन लॉटला तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांद्याला भाव निघाले तर सुपर बिग गरवा क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर मिडियम कांदे दोन तीन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिस्किट कलर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बदला आठशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मित्रांनो हैदराबाद येथे जो काही नाफेडचा कांदा येत होता तो आज विक्रीसाठी आलेला नाही मध्य प्रदेश येथून जो कांदा विक्रीसाठी आला होता त्याला बाजारभाव दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये का क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर ॲव्हरेज कांद्याचे भाव हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे आज बाजारभाव त्याला मिळालेला आहे तसेच येथील महत्त्वाचा कांदा मार्केट मैसूर येथे आज उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांद्याचे भाव दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले बिस्किट कलर क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नाशिकचा कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील नवीन कांदा दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत मैसूर येथे आज विकला आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा